हॅलो स्टुडंट, तुम्ही कधी लोणच्यावर किंवा मुरंब्यावर बुरशी आलेली बघितली आहे का? मग ती काळी असेल किंवा पांढरी असेल, ती कशामुळे येते आणि तिचा आपल्यावर काय इफेक्ट होतो? चला तर मग याच प्रश्नांची उत्तरं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. आज आपण क्लास 9 चॅप्टर नंबर 8 बघणार आहोत, ते म्हणजे युजफुल अँड हार्मफुल मायक्रोब्स. आधीच्या लेक्चर्समध्ये आपण युजफुल मायक्रोब्स बघितले होते, त्याच्यात पेनिसिलियम, रायझोपियम, लॅक्टोबॅसिला हे इन डिटेलमध्ये शिकलो होतो. जर तुम्ही बघितले नसतील तर ते व्हिडिओची लिंक्स मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आज आपण हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठले ते बघणार आहोत. सगळ्यात पहिला आहे फंजाय. फंजाय हा कुठे प्रेझेंट असतो? तर फंजायचे जे स्पोर्स असतात ते हवेमध्ये प्रेझेंट असतात. जेव्हा ते मॉइश्चरच्या कॉन्टॅक्टमध्ये येतात, म्हणजे त्यांना ओलावा जिथे दिसतो तिथे ते स्वतःचं रिप्रोडक्शन करत असतात. जनरली कॉटन फायबर, लेदर किंवा गनी बॅग्स, शूज म्हणजे लेदरचे अदर जे आयटम्स असतील त्यांच्यावर, त्याचप्रमाणे वूड म्हणजे लाकडावर सुद्धा आपल्याला ही बुरशी ती बघायला मिळते. फंजायमध्ये क्लोरोफिल नावाचा जो कंपाऊंड असतो तो अब्सेंट असतो. त्यामुळे काय होतं, हे फंजाय ते फूडसाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात. असे ऑर्गॅनिझम हे अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात, त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप. हेटेरोट्रॉप म्हणजे काय आणि ऑटोट्रॉप म्हणजे काय, यांच्या डेफिनेशन्स आणि त्यांचे डिफरन्स हे मी शॉर्ट्स व्हिडिओमध्ये अपलोड केलेले आहेत, ते पण नक्की बघा. मग असे ऑर्गॅनिझम्स हे अन्नासाठी दुसऱ्यांवर डिपेंड असतात, त्यांना म्हटलं जातं हेटेरोट्रॉप. मग त्यामध्येच हा फंजाय येतो. मग त्यांना न्यूट्रिशनसाठी ते जिथे स्वतःचं इन्फेक्शन कॉज करतात त्याच्या थ्रूच न्यूट्रिशन अपटेक करतात. मग तिथे काय करतात ते, समजा जर त्यांनी लाकडावर स्वतःचं इन्फेक्शन कॉज केलं, मग त्यामध्ये ते स्वतःचे हायपी असतात. हायपी म्हणजे काय तर फायबर, ते त्याच्यात पेनिट्रेट करतात, इंजेक्शनसारखे इंजेक्ट करतात आणि त्याच्यामधून न्यूट्रिशन ते घेतात आणि मग स्वतःचं रिप्रोडक्शन करत असतात. आलं लक्षात? मग याच्याने त्या कंपाऊंडला, मटेरियलला काय इफेक्ट होतो? जसं आपण बघितलं की त्यांनी जर लाकूडमधून न्यूट्रिशन घेतले तर ते त्या लाकडाला वीक करतात. म्हणजेच काय तर ते लाकूड हळूहळू कुजत जातं. जसं तुम्ही तुमच्या घरी बघितलं असेल, जर कॉट किंवा सोफा हे लाकडी असतील आणि त्यांना जर ओलावा आला असेल तर ते लवकर कुजतात, खराब होतात. त्यांना मराठीमध्ये वाळवी म्हणतात. असे लाकूड किंवा असे जे फर्निचर असतात ते जास्त काळ टिकत नाही, ते लवकर खराब होतात. हा त्याचा काय येतो, रिझल्ट येतो फंजायमुळे. ठीक आहे. मग हे फक्त फर्निचरला किंवा लेदरच्या बॅग्स वगैरे असतील, बेल्ट्स असतील, यांनाच अफेक्ट करतात का? तर नाही, फूड प्रोडक्टलासुद्धा ते अफेक्ट करतात. फॉर एक्झाम्पल आपलं लोणचं झालं, मोरांबा झालं, यांच्यांवरसुद्धा बुरशी आपल्याला बघायला मिळते. ठीक आहे. यांच्यातूनसुद्धा ते न्यूट्रिशन अपटेक करतात आणि त्याच्यामध्ये मायकोटॉक्झिन नावाचं जे केमिकल आहे ते सिक्रेट करतात. आता त्या केमिकलच्या नावातच दिलं आहे टॉक्झिन, मायकोटॉक्झिन. टॉक्झिन म्हणजे काय, टॉक्झिक सबस्टन्स, म्हणजे तो पॉयझनस. ठीक आहे. मग ते त्या फूडमध्ये पॉयझन सिक्रेट करतात. ठीक आहे. मग तेच पॉयझनस सबस्टन्स जर आपण खाल्लं तर आपल्या शरीरात पण काय जाईल, पॉयझन जाईल. म्हणून जनरली हे असे फंगस किंवा खराब झालेलं अन्न आहे ते खाऊ नये असं सजेस्ट केलं जातं. आलं लक्षात? सेकंड बघायचं आपल्याला क्लॉस्ट्रिडियम. आता हा कुठे बघायला मिळतो तर हा जनरली जे फ्रेश फूड आपण आत्ताच बनवलेलं, शिजवलेलं जे अन्न आहे त्याच्यामध्ये हा बघायला मिळतो. कुठला? क्लॉस्ट्रिडियम. याच्या 100 अधिक स्पेसीज आहे, त्या जनरली फ्री लिव्हिंग आहेत. म्हणजे काही हवेत प्रेझेंट असतात, काही पाण्यात असतील तर काही मातीमध्ये प्रेझेंट असतात. आणि त्या उरलेल्या अदर स्पेसीज आहे त्या आपल्या ह्युमन किंवा अदर ॲनिमल्सच्या ॲलिमेंटरी कॅनल, म्हणजे थ्रोटपासून ॲनसपर्यंत जी काही कॅनल आहे, लाईन आहे, त्याच्यामध्ये जे काही ऑर्गन्स असतील त्यांच्यामध्ये ते प्रेझेंट असतात. ठीक आहे. याचा जर शेप बघितला तर रॉड शेप ऑर्गॅनिझम आहे. पण जेव्हा ते ॲडव्हर्स कंडिशनमध्ये स्वतःचं रिप्रोडक्शन करतात तेव्हा ते बॉटल शेपचे एंडोस्पोर फॉर्म करत असतात.
ठीक आहे. यांची एक स्पेशालिटी म्हणजे ते हवेशिवाय सुद्धा जगू शकतात. मग असे ऑर्गॅनिझम जे हवेशिवाय जगतात त्यांना काय म्हटलं जातं? अनएरोबिक ऑर्गॅनिझम. आलं लक्षात? यांच्या जे हार्मफुल स्पेसीज आहे कोणाच्या? क्लॉस्ट्रिडियमच्या. त्या कुठल्या कुठल्या आहे? तर क्लॉस्ट्रिडियम टिटॅनी, क्लॉस्ट्रिडियम परफ्यूजन्स, क्लॉस्ट्रिडियम बॉटुलिनम अँड क्लॉस्ट्रिडियम डिफिशियन. आले लक्षात? तुम्हाला डायग्रॅम पण दिलेला आहे त्याच्या की ते मायक्रोस्कोप खाली कसे दिसतात. ठीक आहे. मग हे दोनच ऑर्गॅनिझम्स आपल्याला या बुकमध्ये एक्सप्लेन केलेले आहेत. मग बाकीचे ऑर्गॅनिझम्स हे आपल्याला चार्ट थ्रू सांगितले ते आपण बघूयात. सगळ्यात आधी कुठला डिसीज ते कॉज करतात, त्यानंतर कुठल्या टाईपचं ऑर्गॅनिझम आहे म्हणजे व्हायरस आहे, बॅक्टेरिया आहे की फंजाय आहे ते दिलं आहे. त्यानंतर मोड ऑफ इन्फेक्शन म्हणजे कशा थ्रू आपल्याला तो इन्फेक्ट करतो आणि त्याच्यासाठी आपल्याला काय प्रिकॉशन्स घ्यायचे हे आपल्याला या चार्टमध्ये दिलेलं आहे. सगळ्यात पहिलं आहे एड्स. तो कशा थ्रू होतो? तर व्हायरसेस थ्रू होतो. मोड ऑफ इन्फेक्शन काय त्याचं? तर ते जनरली ब्लड थ्रू किंवा सिमेन म्हणजे जे सॅम्पल आपण टेस्टिंगसाठी देतो ना त्याच्या थ्रूसुद्धा ते होऊ शकतं. ठीक आहे. आणि जर आई असेल, मिल्क फीडिंग मदर असेल, तर तिच्या थ्रू बाळाला होऊ शकतं. मग याच्यासाठी काय प्रिकॉशन घेतले पाहिजे? तर सेफ सेक्शुअल कॉन्टॅक्ट ठेवला पाहिजे. त्यानंतर अवॉइड रियूज ऑफ निडल म्हणजे आपण जर आपल्याला जर इंजेक्शन दिलं आहे आपण हार्मफुल आहोत तर तीच निडल दुसऱ्या कुठल्या नॉर्मल पर्सन्सला देऊ नये याची काळजी घेतली पाहिजे किंवा मग ती निडल आहे ती डिस्ट्रॉय केली पाहिजे. सेकंड आहे हिपॅटिटीस. हा कशा थ्रू होतो? तर व्हायरस थ्रू होतो. आणि हा जनरली कंटॅमिनेटेड वॉटर किंवा फूड म्हणजे अन्न किंवा पाण्याथ्रू होतो. याच्यामुळेच फिल्टर पाणी किंवा मग प्रॉपर स्टोअर केलेलं फूड किंवा मग प्रॉपर शिजवलेलं जे अन्न असेल तेच तिथे प्रोव्हाइड केलं पाहिजे. थर्ड आहे इन्फ्लुएन्झा. हा पण व्हायरस आहे आणि हा इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो. मग याच्यासाठी काय केलं जातं? तर पर्सनल हायजीन ठेवली पाहिजे आणि असं इन्फेक्टेड पर्सनसोबतचा जो कॉन्टॅक्ट आहे तो सिक्युअर केला पाहिजे. जसं आपण आता कोविडच्या वेळेस केलं तसं हायजीन मेंटेन ठेवलं पाहिजे. थर्ड आहे मिसेलस ऑर चिकन पॉक्स. हा जनरली सगळ्यांनाच होऊन गेलेला असतो लहानपणातच. चिकन पॉक्स म्हणजे काय? कांजण्या. हा पण काय? व्हायरस आहे. तो एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतो आणि सेम त्याचं व्हॅक्सिनेशन केलं पाहिजे आणि अनकंटॅमिनेटेड वॉटर किंवा क्लीन फूड हेच त्याचं प्रिव्हेंशन आहे. नेक्स्ट आहे ब्लड फ्लू, स्वाईन फ्लू. खूप त्याची पण मध्ये लाट आली होती स्वाईन फ्लू, ब्लड फ्लू, ज्याच्याने अनेक जणांचे पाय दुखले होते, बॉडी पेन वगैरे असे त्याचे सिम्पटम्स बघायला मिळाले. हा पण काय? व्हायरस आहे. बर्ड फ्लू म्हणजे बर्ड थ्रू तो आला होता आणि स्वाईन फ्लू म्हणजे तो आपल्या स्वाईन्सपासून आला होता म्हणजे पिग. ठीक आहे ना. मग याचा पण इन्फेक्शन कशामुळे होतं? तर इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये आल्यामुळे होतं किंवा मग ॲनिमल्समुळे होतं. ठीक आहे. याच्यासाठी प्रिकॉशन काय? तर पर्सनल हायजीन मेंटेन ठेवायचं आणि प्रॉपर कुक म्हणजे शिजवलेलं अन्न खायचं. कारण की हे जे बर्ड आणि ॲनिमल आहे हे प्रॉपर कुक नसलेले ॲनिमल ज्यांना इन्फेक्शन झालेले आहे असे ॲनिमल खाल्ल्यामुळेच हा पसरला होता स्वाईन फ्लू आणि बर्ड फ्लू. त्यामुळे तेच प्रिकॉशन घेणं मस्ट आहे. नेक्स्ट आहे डेंग्यू. हा कशामुळे होतो? व्हायरस आहे जो आपल्याला माहिती की डासांमुळे होतो, मॉस्किटो बाईट. ठीक आहे ना. मग प्रिव्हेंशन काय घ्यायचं? तर आपल्या आजूबाजूचा जो परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा आणि मॉस्किटो कंट्रोल करण्यासाठी जे काय बाजारात अवेलेबल आहे ते यूज करायचं. नेक्स्ट आहे निमोनिया. हा काय कशामुळे होतो? तो बॅक्टेरियामुळे होतो. एखाद्या ड्रॉपलेट आहे तो एअरमध्ये जर पसरला इन्फेक्टेड पर्सनचा तर त्याच्यामुळे होतो. मग तो कशा थ्रू होतो? तर स्नीझिंग कफिंग थ्रू होतो. म्हणून आपल्याला सांगितलं जातं की तोंडाला हात लावून खोकला, रुमाल वापरा, एक्सेट्रा. याचं प्रिव्हेंशन काय? तर व्हॅक्सिनेशन करायचं
किंवा मग इन्फेक्टेड पर्सनने त्याच्यापासून कॉन्टॅक्ट येतो, अवॉइड करायचा. नेक्स्ट आहे लिप्रसी, हा बॅक्टेरियामुळे होतो आणि लॉंग टर्म म्हणजे जास्त काळ आपण त्या इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिल्यामुळे तो आपल्याला होऊ शकतो. याचा प्रिकॉशन काय, तर तेच की आपण जास्त काळ त्या इन्फेक्टेड पर्सनसोबत राहणं टाळावं. नेक्स्ट आहे कॉलेरा, हा बॅक्टेरियापासून होतो आणि कंटॅमिनेटेड फूड किंवा वॉटरमुळे तो पसरतो. मग याचं प्रिव्हेंशन काय, तर ते जे फूड किंवा वॉटर आहे ते क्लीन करून मगच आपण त्याचा इंटेक केला पाहिजे, घेतलं पाहिजे. नेक्स्ट आहे मलेरिया, तो पण तो प्रोटोझोआमुळे होतो. आपल्याला माहिती की मॉस्किटोच्या बाईटमुळे आणि अनक्लीन सराउंडिंगमुळे तो होतो. ठीक आहे, मग याचं प्रिव्हेंशन काय, तर आपल्या आजूबाजूचा परिसर येतो स्वच्छ ठेवायचा, क्लिनिंग ठेवायची. ठीक आहे, त्याच्यानंतर जे पाणी वापरतो आपण ते पण स्वच्छ ठेवायचं, कारण की त्याच्यावर डासांचा संसर्ग होऊन तिथे आपण हार्मफुल होऊ शकतो. नेक्स्ट आहे डँड्रफ, रिंगवर्म अँड स्केबीज, हा काय फंजाय. माहिती आहे डँड्रफ अनेक जणांच्या डोक्यामध्ये असतो, त्याच्यामुळे काय होतं, इन्फेक्शन होऊ शकतं आपल्याला. इन्फेक्टेड पर्सनच्या जर कॉन्टॅक्टमध्ये आलो तर त्याच्यामुळेसुद्धा आपल्याला इन्फेक्शन होतं. मग त्याचं प्रिव्हेंशन काय, तर तिथे आपण पर्सनल हायजीन ते मेंटेन ठेवलं पाहिजे आणि इन्फेक्टेड पर्सनच्या कॉन्टॅक्टमध्ये येणं कमी केलं पाहिजे, टाळलं पाहिजे. आलं लक्षात, हे झाले हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझम, त्याच्यामुळे कुठला डिसीज कॉज होतो, त्याच्यापासून आपण कुठलं प्रिव्हेंशन केलं पाहिजे आणि त्याचं मोड ऑफ इन्फेक्शन. कळालं, चॅप्टर सोपं आहे, लक्षात ठेवा 3 स्टेप्समध्ये सांगितलं आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण या चॅप्टरचा एक्सरसाइज बघणार आहोत. ठीक आहे, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. बायोलॉजीच्या रिलेटेड ज्या आपण शॉर्ट कॉन्सेप्ट आहे त्या किंवा डेफिनेशन्स आहे त्या शॉर्ट व्हिडिओजमध्ये अपलोड केलेल्या आहे, त्या पण नक्की बघा. थँक्यू.